नमस्कार, रुचकर स्वादे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत सुक्क लोणचं, जे की 2-3 वर्षापर्यंत राहिलं तरी ते खराब होणार नाही, तेलाचा अगदी कमी वापर केलेला जेणेकरून सर्वांनाच आवडेल। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर अशा प्रकारे आपण 4 किलो आंबे घेतलेले आहेत आणि आंबे घेताना शक्यतो ताजे आंबे घ्यायचे, आणि खाराचा आंबा हा वेगळा असतो आणि कडक असे आंबे असतात हे, जेणेकरून आंबे जर चांगले असतील तर 2-3 वर्षापर्यंत लोणचं चांगलं राहतं। आंबे खराब जर असतील, पिवळसर असतील किंवा पडीचे असतील म्हणजे पडलेले, तर लोणचं हे खराब होऊ शकतं। त्यामुळे ताजे आंबे घ्या आणि शक्यतो ओळखीच्या ठिकाणाहून आंबे घ्या। तर इथं आपण 4 किलोचं सुक्क लोणचं बनवणार आहोत। तर तुमच्या आवडीनुसार फोडी बनवू शकता। तर अशा प्रकारे आपल्याकडे जी विळी आहे त्यांनीच आपण बनवून घेतलेली आहे घरच्या घरी। तर असा म्हणजे देठाचा भाग जो आहे ते काढून व्यवस्थित घ्यायचा। याला खूप सारा चीक असतो, ते चीक पूर्ण निघला पाहिजे आणि एखाद्या कपड्याने तो चीक जे आहे ती व्यवस्थित पुसून घ्यायचा। आणि आंबा कसा फोडायचा, तर आंबा कापणे म्हणजेच त्याला फोडणे असे म्हणतात। हे बघा, अशा प्रकारे विळीकार असल्यामुळे आपल्याला जेवढं बारीक फोडी पाहिजे किंवा जेवढ्या जशा प्रकारे आवडतात तशा प्रकारे करता येतात। तर हे अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे। हे बघा, आणि फोडून घेतल्यानंतर हे बघा अशा प्रकारे कोळी निघते, किंवा हा जो पार्ट आहे हे असं, तर हे काढून घ्यायचं आणि एकदम स्वच्छ असे करून घ्यायचे आहेत। आणि आंबा जर चांगला असेल, असं व्यवस्थित निघत असेल, तर ह्याला धुवायची वगैरे गरज पडत नाही। हे बघा अशा प्रकारे हे पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आणि बरेच धुतातसुद्धा ह्याला, पण पाणी ह्याच्यामध्ये मुरून राहतं, त्यामुळे आंबा जर असा असेल हे बघा एकदम स्वच्छ असा होतो। अशा प्रकारे आपण कट करून घेऊया। अशा प्रकारे आपण फोडी जी आहे ती स्वच्छ केलेली आहेत। आणि जेव्हा आंबे आपण मार्केटमधून आणतो किंवा घरचे जरी असले तरी त्याला चीक खूप असतो, त्यामुळे कमीत कमी 2-3 तास आंबे भिजत घालायचे आहेत, फोडताना सोपं जातं। आणि घरी जर फोडले असतील तर ह्याला पुसून घेतलं तरी चालतं, पण जेव्हा आपण बाहेरूनच आंबे घेतो आणि बाहेरच फोडतो तेव्हा जास्त चीक वगैरे असतो, त्यामुळे ते धुवून घ्या। याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचे, तर मोठी वाटी एक फुल भरून आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात। तर खाराचा आंबा म्हटलं की जास्त अतिप्रमाणात आंबट असतो, तर आपल्याला सुक्कं लोणचं बनवायचं आहे, याचं आंबट पाणी पण निघतं आणि मुरायला पण बरं पडतं अशा प्रकारे जर केलं तर। आता हे पूर्ण आंब्याच्या फोडीला आपण लावून घेऊया आणि हे अशा प्रकारे करून तुम्ही 2 दिवस जरी ठेवलं आणि ह्याचं पाणी जेवढं निघेल तेवढं बाजूला केलं, किंवा 1 रात्र जरी ठेवलं तरी पण चालतं। तर पूर्ण ह्याला आपण व्यवस्थित लावून घेऊया, पूर्ण ह्या फोडीला आपण लावून घेऊया। आणि तुम्हाला बारीक मीठ वापरायचं नसेल तर मोठं मीठ वापरलं याला तरी पण चालतं, पण मोठ्या मिठाला थोडंसं विरघळायला वेळ लागतो, त्यामुळे बारीक मीठ जर टाकलं तर याचं जे पाणी आंबट पाणी आहे ते पटकन निघलं जातं। तर अशा प्रकारे लावून ठेवूया। तर इथं मी पाणी खाली निथरण्यासाठी अशी टोपली घेतली आहे, किंवा भाकरी टोपली म्हणतो आपण, किंवा तुमच्याकडे असं मोठी चाळणी असेल तीही वापरली तरी चालेल। हे अशा प्रकारे मीठ लावून मी तासभर ठेवलं होतं, आता आपण हे ह्या टोपलीमध्ये टाकून घेऊया। म्हणजे काय होईल, आपल्याला हे कमीत कमी 24 घंटे तरी ठेवायचं आहे। जे आपण मीठ आणि हळद लावली होती ती पाणी याच्यामधून खालती येईल आणि आपल्या फोडी जी आहेत ती व्यवस्थित कोरड्या राहतील, पाणी याच्यामध्ये मुरणार नाही। एखाद्या पाटीत वगैरे जर ठेवलं तर त्याच्यामध्येच ते मुरून राहतं, आपल्याला सुक्क लोणचं करायचं आहे, त्यामुळे हे पाणी जे आहे ते खालती येतं। तर मी तासभर जरी ठेवलं असेल तरी बरंचसं पाणी याच्यामध्ये सुकले आणि थोडंसं सॉफ्ट होईल, फोडी याच्यात बसणार नाही, म्हणून मी तासभर या टोपलीमध्ये ठेवलं होतं। ते व्यवस्थित दाबून परत ह्याला कपडा झाकून एखादा बांधून घ्यायचा किंवा काहीतरी झाकून घ्यायचं आहे। तर हे बघा, एवढं साधारण 1/2 ग्लास तरी पाणी हे निघलेलं आहे, जे आपण फोडी मगाशी लावून ठेवलं होतं फोडींना ते। तर अशा प्रकारे सकाळी पण एवढंच पाणी निघेल, जेणेकरून आपलं लोणचं टिकायला पण मदत होते आणि आंबटपणासुद्धा थोडासा त्याचा कमी होतो। आपण काल फोडी ह्या कट करून घेऊन हळद आणि मिठामध्ये मुरत ठेवले होते, एकदम छान अशा मुरलेल्या आहेत। आणि गाणीवर किंवा असं एखाद्या टोपलीत ठेवल्यानंतर ह्या फोडी ज्या आहेत एकदम कोरड्या अशा, ह्याच्यातलं पाणी बऱ्यापैकी कमी होण्यासाठी आपल्याला हे सुकाय घालायचे। आता 7:30 वाजलेले आहेत, ऊन बऱ्यापैकी पडले। हे बघा अशा प्रकारे काल 1/2 ग्लास आणि आत्ता हे 1/2 ते 1/2 ग्लास पाणी असेल, एकदम मस्त अशा फोडी आपल्या मुरलेल्या आहेत। आता आपण ह्या सुकायला घालूयात उन्हामध्ये, 3 ते 4 तास सुकवून घ्यायच्यात। सावलीत जर म्हटलं तर थोडासा जास्त वेळ लागेल, 3 तास जरी सुकवून घेतलं तरी त्यातलं पाणी बऱ्यापैकी कमी होतं। आणि सध्या उन्हाळा असल्यामुळे किंवा ऊन चांगल्या प्रकारे पडल्यामुळे 2 ते 3 तासातसुद्धा छान, खूप पण अशा वळवायच्या नाहीत किंवा खूप ओल्या पण नाही, असं मीडियम अशा ठेवायच्या आहेत। खूप जर सुकल्या तर त्याच्यामध्ये मॉइश्चर राहणार नाही। आणि तर आता आपण ह्या फोडी जी आहेत ती ह्या बेडशीटवर टाकून घेऊया।
आणि शक्यतो फोडी ज्या आहेत सालं खाली करायच्या आहेत आणि अशा प्रकारे पसरवून घ्यायचे आहेत. एकदम पातळ पसरून घेऊया म्हणजे व्यवस्थित सुकल्या जातील. हे अशा प्रकारे छान पसरवून घेऊया. अगदी पारंपरिक आणि कमी तेलकट लोणचं बनवण्यासाठी इथं आपण मसाले घेतलेले आहेत. इथं 250 ग्रॅम मोहरीची डाळ घेतलेली आहे, 4 चमचे धने घेतलेत, 1 चमचा जिरं, 1 चमचा हळदी पावडर, 1 चमचा अख्खी मेथी, 4 चमचे बडीसोप आणि 4 अख्ख्या लसणच्या कांड्या घेतलेल्या आहेत आणि 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे. 2 ते 2.5 चमचे मीठ घेतलेलं आहे आणि 20 एक लवंग घेतलेत आणि 10 मिरे घेतलेले आहेत. अगदी कमी मसाल्यामध्ये ज्यांना डायबिटीज आहे किंवा बी पी आहे आणि ॲसिडिटीचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय पौष्टिक आणि मस्त असं हे लोणचं होतं. कमी तेलकट होतं आणि चवीला खूप भन्नाट असं होतं. तर आता आपण ही पुढची प्रोसेस पाहूयात. आपल्याला हे जे आहे धणे किंवा बडीसोप हे एवढं आपल्याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे हलकंसं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून पावडर जी आहे ती व्यवस्थित व्हावी यासाठी. तर अगोदर आपण धणे टाकून घेऊया. हे सर्व जे आहे ते खूप करपेपर्यंत किंवा खूप असं भाजायचं नाही, जेणेकरून गरम हाताला जेवढं सहन होईल इथपर्यंतच हे गरम करून घ्यायचे आहे. थोडेसे गरम झाल्यानंतर धणे बडीसोप आणि जिरेला जास्त वेळ लागत नाही. सध्या उन्हाळा असल्यामुळे सर्वच म्हणजे कडक आहे. थोडंसं हे धणे जे आहेत ते गरम झालेले आहेत. आता आपण बडीसोप टाकून घेऊया आणि जिरे. खूप जर करपवलं तर जी चव आहे ती राहणार नाही, फक्त याच्यातलं जी मॉइश्चर आहे ते नाहीसं झालं पाहिजे. थोडंसं हवेत गरवा असेल, आता सध्या थोडाफार पाऊस पण पडतो आहे त्यामुळे थोडंसं नंपणा येतो, त्यामुळे थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. तर हे गरम झालेलं आहे, बघा थोडंसं गरम झालं आणि थंड झालं की एकदम कुरकुरीत असं होतं आणि त्यामुळे आपली पावडर जी आहे ती छान होते. आता हे काढून घेऊया आपण. आता मेथी दाणं टाकून घेऊया. हे पण तशाच प्रकारे हे थोडंसं हलकं होईपर्यंत भाजायचं आहे, का तर पावडर कडक जर राहिलं तर व्यवस्थित पावडर होत नाही. तर हे मेथी भाजलेले असे तडतड करायला लागलेत. हे मिरी आणि लवंग जे आहे तेही थोडीशी गरम करून घेऊया. आपल्याला ह्याची पावडर बनवायची, फक्त 15 लवंग मी बाजूला केलेत फोडणीत घालण्यासाठी. आता हे काढून घेऊया. मोहरीची डाळ पण आपल्याला थोडीशी गरम करून घ्यायची आहे आणि निम्मी डाळ आपण अख्खी टाकणार आहोत आणि निम्मीचं थोडंसं पावडर केल्यासारखं करायचं, म्हणजे पूर्ण कैरीचं जे लोणचं आहे त्याला मिक्स पण होतं आणि चवीला पण छान लागतं असंच ठेवण्यापेक्षा. मोहरीची डाळ पण जेणेकरून हाताला छान असा चटका बसेल अशा प्रकारे गरम करून घ्यायची आहे. तर ही डाळ आपली भाजून झाली, आता हे काढून घेऊया. तर इथं मी 1 कांडी जी लसूण आहे तर ती थोडंसं गरम तवा आहे त्याच्यावर टाकून घेऊया. ही आपल्याला फोडणीत घालायचं आहे. याचं जे थोडंसं याच्यामधलं पाणी आहे ती सुकल्या जातं फोडणीमध्ये टाकण्यासाठी. गरम तव्यावर थोडंसं असं भाजून घ्यायचं आहे. गॅस जे आहे ती बंद केला आहे, थोडंसं गरम तवा आहे. आता आपण हे जी भाजून घेतलेले आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फाईन पेस्ट करून घेऊया. तर बघू शकता एकदम छान अशी पावडर, खूप पण एकदम बारीक अशी करायची नाही, थोडीशी मीडियम राहायला पाहिजे जेणेकरून हे बघा हे अशा प्रकारे व्हायला पाहिजे. तर आता ह्याच्यामध्येच आपण तर 1/2 वाटी मोहरीची डाळ आपण बाजूला करणार आहोत फोडणीमध्ये घालण्यासाठी आणि बाकीची सगळी मोहरीची डाळ परत याच्यामध्ये टाकून मिक्सरला फिरवून घेऊया. हे बघा एकदम छान पावडर आपला तयार झालेला आहे आणि घरगुती मसाल्याचा वास पण आणि चव पण खूप छान लागते. तर आता आपण ह्या मसाल्याला मीठ पण व्यवस्थित लागलं पाहिजे, त्यासाठी हे मीठ आणि हळदी पावडर, लाल तिखट आणि लसूण जे आहे आणि हा जे लसूण आहे एवढं ठेवलेला याची पेस्ट करून आपल्याला फोडणीमध्ये घालायची. आता आणखीन एकदा ही फिरवून घेऊया म्हणजे आपला मसाला तयार होतो. तर इथं कढई ठेवलेली आहे. इथं मी 200 ग्रॅम तेल घेतलेलं आहे. वाटीचं आणि कपाचं प्रमाण सारखंच आहे तर मोजून घेता येणार नाही तुम्हाला, त्यासाठी मोजून दाखवते. तर 1/4 कप हे तेल होतं. हे बघा अशा प्रकारे हे तेल जे आहे ते खूप कडकडीत गरम करायचं नाही. तर आता ही जी डाळ आहे ती थोडीशी आपण टाकून बघूयात. खूप जर गरम केलं तर थंड व्हायला वेळ लागतो, आपल्याला कोमट असं पाहिजे तेल. तर थोडंसं गरम झालेलं आहे. ह्या जे लसणच्या पाकळ्या आहेत हे टाकून घेऊया आणि ही लवंग. गॅस जे आहे ते बंद करून घ्यायचं आहे आणि ह्याला कोमट होऊ द्यायचं आहे ह्या तेलाला. तर हे जे लसूण कुठून घेतलं आपण हे टाकून मिक्स करून घेऊया. लाल मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण आपल्याला खूप तिखटही नाही खूप फिक्कही नाही अशा प्रकारे हे लोणचं बनवायचं आहे. आणि तेलामध्ये मिरची पावडर टाकल्यामुळे कलर छान येतो. मोहरीची डाळ थोडंसं कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला हे जे मसाले आहेत किंवा बनवून घेतलेलं मसाला आहे ते पण ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता एकदम छान अशा आपल्या कोरड्या फोडी झालेल्या आहेत. तर हा जी मसाला बनवलेला आहे आपण हे एखाद्या बाउलमध्ये किंवा एखाद्या ह्याच्यामध्ये जेणेकरून सोयीस्कर होईल फोडी आपल्याला मिक्स करून घेण्यासाठी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. हे मसाला एकजीव करून घेऊया.
तर आता आपण ही जी फोडणी आहे ह्या मसाल्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायची आहे। तर ही मसाला पूर्ण मिक्स करून घेतलाय, मगाशी तुम्हाला तेल थोडंसं जास्त वाटलं असेल, नंतर ते शोषून घेते, हे अशा प्रकारे झालेला आहे। तर आता आपण हा जो मसाला आहे याच्यावरती टाकून पूर्ण फोडीला लावून घ्यायचा आहे, व्यवस्थित फोडींना चोळून घ्यायचं आहे हे मसाला। आणि काचेची बरणी स्वच्छ धुवून व्यवस्थित कोरडी करून थोडंसं जेव्हा लोणचं भरायचं तेव्हा उन्हामध्ये थोडंसं 5 मिनिट नेऊन परत हे त्याच्यामध्ये लोणचं भरायचं आहे। त्याच्यामध्ये ओलावा नसला नाही पाहिजे, तर खूप चवदार आणि मस्त वर्ष 2 वर्षापर्यंत छान हे लोणचं टिकतं आणि एकदम कोरडं असं होतं। तर बघू शकता एकदम मस्त आणि कोरडं कोरडं आपलं लोणचं तयार झालेलं आहे। हे भरणीमध्ये भरून ठेवल्यानंतर स्वच्छ भरणी करून घेतली, त्यामध्ये हे लोणचं भरून घेऊया। आणि लोणचं भरल्यानंतर कमीत कमी 7 ते 8 दिवस बऱ्यापैकी मुरतं, तर याला झाकण न लावता एखादा कॉटनचा कपड्याने रबर बँड लावायचं किंवा मग दोरीनं वगैरे बांधून घ्यायचं। तर हे व्यवस्थित भरून घेऊया। तर अशा प्रकारे आपले खमंग आणि पारंपरिक असे लोणचे तयार झालेले आहे। तर अशा प्रकारे नक्की एकदा ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।